Sonó. Hello everyone, good afternoon, subuh dupar. चला शुभदुपार. आपण कालच्या लेक्चर पर्यंत आपण पाहत होतो जमिनीचे असलेले वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म, बरोबर आहे का? जमिनीचे असलेले वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आपण पाहत होतो. चला आवाज व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर असतील. थोडासा अंधार पडल्यासारखा दिसत असेल कारण बॅकग्राऊंड जे आहे हे क्लिअर दिसेल, पण थोडासा इकडे अंधार पडल्यासारखा तुम्हाला दिसू शकतो चेहऱ्यावरती, कारण सिस्टीम आज थोडीशी बदलली आपण. चालेल. तो मला वाटतं आपण कालपर्यंत बऱ्यापैकी जमिनीचे गुणधर्म, बरोबर आहे का, हे आपण पाहत होतो. म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ सॉइल, आणि त्याच्यामध्ये आपण तीन प्रकारच्या प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगत होतो, किंवा जमिनीचे तीन वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म असतात. जमिनीचे तीन वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म असतात, आणि त्या गुणधर्मांमध्ये, जमिनीच्या तीन गुणधर्मांमध्ये पहिल्यांदा येतात भौतिक गुणधर्म, दुसऱ्यांदा येतात रासायनिक गुणधर्म, आणि तिसरे जे असतात ते असतात तुमचे साधारणतः जैविक गुणधर्म, बरोबर का? म्हणजे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म, त्याच्यानंतर तिसरे जैविक गुणधर्म, असे तीन प्रकारचे गुणधर्म आपण जनरली पाहिले होते. मग या तीन प्रकारांपैकी पहिला गुणधर्म, पहिल्या प्रकारचे गुणधर्म आपण पाहायला सुरुवात केली होती. आणि पहिल्या प्रकारचे जे गुणधर्म आहेत ते बेसिकली कोणते आहेत, ते म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज, म्हणजेच भौतिक गुणधर्म. मग भौतिक गुणधर्मांना आपण ज्या वेळेस पाहतो, चला चला चला, भौतिक गुणधर्मांना आपण ज्या वेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी जाणवतात. भौतिक गुणधर्मांना आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला जाणवतात, ते म्हणजे काय, की भौतिक गुणधर्म हे वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. जसं जमिनीचा पोत, ज्याला म्हणतात सॉइल स्ट्रक्चर टेक्स्चर, आता लक्षात घ्या मी काही गोष्टी इथं एक्सप्लेन करतो. जमिनीचा पोत म्हणजे सॉइल टेक्स्चर, काय म्हणतात त्याला, सॉइल टेक्स्चर. जमिनीचा पोत म्हणजे सॉइल टेक्स्चर, लक्षात घ्या सॉइल टेक्स्चर. आता हे काय असतं इथं काही गोष्टी मी एक्सप्लेन करतो आज, बघा लक्षात. सॉइलचं किंवा मातीचं टेक्स्चर म्हणजे काय, मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, तुम्ही जर पाहाल मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, साधारणतः काही रेतीचे कण असतात, काही आपण पाहिलं होतं पोयटाचे कण असतात, पोयटा म्हणजे ज्याला म्हणतात सिल्ट, आणि काही कण असतात ते म्हणजे चिकण मातीचे, म्हणजे अतिशय बारीक क्लेई पार्टिकल. मग रिलेटिव्ह प्रपोर्शन ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले, तिघांचं प्रपोर्शन, तिघांचा रेशो काय आहे, तिघांचा रेशो काय आहे जमिनीमध्ये, याच्यावरून आपण ठरवत असतो की साधारणतः त्या जमिनीचा असलेला पोत कसा आहे किंवा टेक्स्चर कसं आहे, बरोबर का? आता महत्वाच्या गोष्टी म्हणजे काय येतात, तो की जमिनीचं जे आहे तो पोत कधी बदलता येत नसतो, जमिनीचा पोत कधी बदलता येत नसतो. म्हणजे आता उदाहरण सांगतो, जमिनीचा पोत म्हणजे काय, की जमिनीचा पोत म्हणजे काय, की याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्चर, वेगवेगळ्या प्रकारची माती दिसेल. म्हणजे कसं सर, तर जनरली लक्षात घ्या, एखादी जमीन आहे आणि त्या जमिनीच्या मातीमध्ये रेती जास्त आहे, वाळू जास्त आहे, काय जास्त आहे, वाळू जास्त आहे. समजा आता एक जमीन घेतली, त्या जमिनीमध्ये वाळू जास्त आहे, वाळू, आणि वाळू जास्त असेल किंवा रेताळ जमीन असेल, असं तर होणार नाही ना साहेब, की अचानकपणे रातोरात ती जमीन जी आहे ही रेताळ पासून चिकण मातीत बदलली, असं नाही होणार कधी, बरोबर आहे का? मग माझं सांगण्याचं तात्पर्य समजून घ्या, कदाचित अजून तुम्ही ते तात्पर्य समजलेला नाहीये, की जमिनीचा पोत कधी बदलता येत नसतो, लक्षात घ्या जमिनीचा पोत कधी बदलता येत नसतो, टेक्स्चर कधी बदलता येत नसतं, पण जमिनीचा असलेला, जमिनीची जी घडण आहे, जमिनीची जी रचना आहे ही बदलल्या जाऊ शकते. म्हणजे कसं तेही सांगतो, म्हणजे मातीचं जे स्ट्रक्चर आहे ते बदलल्या जाऊ शकतं, मातीचं टेक्स्चर कधीही बदलल्या जाऊ शकत नाही, लक्षात घ्या. टेक्स्चर म्हणजे कसं, मातीचं टेक्स्चर म्हणजे कसं ते बघा, मातीचं टेक्स्चर, सॉइल टेक्स्चर म्हणजे कसं ते बघा. तर सॉइल टेक्स्चरला आपण ज्या वेळेस पाहतो, सॉइल टेक्स्चरला आपण ज्या वेळेस पाहतो, तर सॉइल टेक्स्चर म्हणजे आपल्या कपड्यासारखं आहे टेक्स्चर, बरोबर आहे का? म्हणजे जमिनीचा पोत तुम्ही बदलू शकत नाही, टेक्स्चर म्हणजे आपल्या कपड्यासारखं आहे, लक्षात घ्या. यस, टेक्स्चर म्हणजे आपल्या कपड्यासारखं आहे. म्हणजे कसं, सर जीन्सचा पॅन्ट घातला असतो, जीन्सचा पॅन्ट, आणि रातोरात जीन्सचा पॅन्ट कॉटनचा झाला, बरोबर आहे का? जीन्सचा पॅन्ट रातोरात कॉटनचा झाला, असं होऊ शकते का? नाही होऊ शकत. पण जीन्सचा लांब पॅन्ट होता, आता सगळे जण तुमच्यापैकी मॅक्सिमम जण जे आहेत हे जनरली कुठे आहेत, सध्या गावाकडे आहेत, आणि गावाकडे आपण काय करतो की जुने पुराणे कपडे असतील ते फाडतो,
ते कपडे फाडून आपण काय करतो फुल पॅन्टचे हाफ पॅन्ट तयार करतो फुल पॅन्टचे हाफ पॅन्ट तयार करतो तसा जीन्सचा पॅन्ट होता आणि तो फुल पॅन्ट होता त्याला कट केलं आणि त्याच्यापासून काय बनवलं आपण हाफ पॅन्ट म्हणजे स्ट्रक्चर चेंज होऊ शकतं जमिनीची घडण तसं त्याची घडण पॅन्टची घडण चेंज होऊ शकते बरोबर आहे का पॅन्टच्या घडण मध्ये बदल होऊ शकतो पण त्याच्या पोतामध्ये बदल होऊ शकत नाही म्हणजे काय एखाद्या मातीमध्ये असलेला माती लक्षात घ्या एखाद्या जमिनीत असलेली माती म्हणजे टेक्स्चर त्याचं माती जी आहे मातीचं टेक्स्चर कधीच बदलू शकत नाही त्याच्यात जेवढी सँड आहे म्हणजे त्याच्यामध्ये जेवढी रेती आहे तेवढीच राहणार त्याच्यामध्ये जेवढी चिकण माती आहे तेवढी चिकण माती त्याच्यामध्ये राहणार बरोबर का म्हणजे रिलेटिव्ह प्रपोर्शन ऑफ सँड सिल्ट अँड क्ले कधी बदलू शकत नाही पण जमिनीमध्ये तिची त्याची असलेली रचना बदलू शकते म्हणजे काय की आधी जमीन जी आहे ही सपाट होती मऊ होती नांगरलं त्याला त्याची ढेकळं पडली बरोबर आहे का मी नांगरलं त्याची ढेकळं पडली म्हणजे जमिनीच्या असलेली रचना किंवा जमिनीच्या असलेली मातीची रचना ही बदलल्या जाऊ शकते पण जमिनीचा पोत बदलल्या नाही जाऊ शकत बरं पुढे जाऊया आपण आता एक एक गोष्ट शिकूया त्याच्या बाबतीत पुढे जाऊया बरं आता साधारणतः लक्षात घ्या जमिनीचा जो पोत आहे काल आपण पाहिलं होतं की एका घमेल्यामध्ये मी काय घेतलं होतं माती घेतली होती त्या मातीमध्ये मला कळालं होतं की इथे साधारणतः सँड पार्टिकल सुद्धा आहेत म्हणजे वाळू सुद्धा आहे इथे जनरली मला पोयटा सापडला होता छोटे छोटे पार्टिकल ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये सिल्ट आणि त्या मातीमध्ये अशी चिकण माती सुद्धा सापडली होती ज्याला म्हणतो आपण क्ले आणि या तिघांच्या मिश्रणाला आपण म्हणत असतो जमिनीचा पोत ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये सॉइल टेक्स्चर मग सॉइल टेक्स्चर कधी बदलू शकते का नाही बदलू शकत सॉइल टेक्स्चर बदलते का कधी नाही बदलू शकत बर पुढे जाऊया आपण आता इथपर्यंत क्लिअर आहे का इथपर्यंत समजलं का इथपर्यंत समजलं का इथपर्यंत समजलं का मला सांगा इथपर्यंत समजलं असेल तर समजलं म्हणून टाका क्लिअर म्हणून टाका थम म्हणून टाका आपण लगेच पुढे जाऊया चला इथपर्यंत समजलं पुढे जाऊया आपण आता इथपर्यंत समजलंय सगळ्यांना पुढे जाऊया आपण बर आता लक्षात घ्या की साधारणतः हा झाला जमिनीचा पोत मग आता आपल्याला काय करायचंय पुढे जायचंय आणि साधारणतः मातीमध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे जे कण आहेत बरोबर आहे का मी सांगितलं तुम्हाला आता की जमिनीचा पोत म्हणजे काय हो की त्याच्यात साधारणतः त्या जमिनीचा पोत म्हणजे काय त्याच्यात जाड रेती किती त्या जमिनीत बारीक रेती किती पोयटा म्हणजे गाळ किती आणि चिकण मातीचे कण किती लक्षात घ्या चिकण मातीचे कण किती म्हणजे नेमकं काय सर म्हणजे नेमकं काय लक्षात घ्या जर समजा एखाद्या मातीमध्ये रेतीचे कण जास्त असतील तर तिला आपण रेताळ माती म्हणू ज्या मातीमध्ये बारीक कण असतील तिला आपण चिकण माती म्हणू आलं का लक्षात मग जनरली मातीच्या कणांचे वेगवेगळ्या प्रकारे चार भाग पडतात किती चार भाग पडतात पहिला भाग कोणता आहे जाड रेती म्हणजे अतिशय जाड जाड कण मातीचे बारीक रेती म्हणजे रेतीच पण कण थोडेसे बारीक तिसरा प्रकार पोयटा म्हणजे थोडासा गाळ पण अतिशय जास्त भयानक चिकट गाळ नाही आणि चौथा प्रकार तो म्हणजे चिकण माती कण लक्षात घ्या चिकण माती कण म्हणजे काय अतिशय बारीक बारीक पार्टिकल्स मग एखाद्या जमिनीत या चौघांचं प्रमाण किती बरोबर आहे का एखाद्या मातीत या चौघांचं प्रमाण किती त्याला म्हणतात मातीचा असलेलं साधारणतः त्याला आपण जनरली म्हणतो मातीचा पोत किंवा जमिनीचा पोत बर अरे पुता तुला समजलं की नाही बघ पुढे आता चला पुढे जाऊया आता पाहूया आपण की मातीचा जो वेगवेगळ्या प्रकारचा असलेला पोत आहे याच्यावरून साधारणतः जमिनीचं वर्गीकरण जे होतं हे नेमकं कसं होतं सगळ्यात पहिल्यांदा ज्याला म्हणतात कोरस टेक्स्चर म्हणजे काय खरबरीत पोताची माती म्हणजे काय पोताची माती म्हणजे काय की ज्याच्यामध्ये वाळू जास्त आहे अशी जमीन की जिच्या वाळू जास्त आहे तिला काय म्हणायचं खरबरीत पोताची माती म्हणजे नेमकं काय याच्यामध्ये रेती कणांचे प्रमाण हे नेहमी जास्त असते आणि त्यांचा स्पर्श हा कसा लागतो रवाळ लागतो जनरल लक्षात घ्या खरबरीत लागतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य किंवा साधारणतः यांना म्हणतात खरबरीत पोताची माती म्हणजे अशी माती ज्या मातीमध्ये रेती जास्त अशी माती ज्या मातीमध्ये रेती जास्त त्यांना आपण जनरलीत म्हणतो खरबरीत पोताची माती बर दुसरा प्रकार बारीक पोताची माती ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फाईन टेक्स्चर म्हणजे नेमकं कसं सर की अशी माती ज्यांच्यामध्ये एकदम बारीक बारीक कण आहेत आणि ज्यांचा स्पर्श मऊ लागतो ज्यांचा स्पर्श कसा लागतो अतिशय मऊ लागतो त्या मातींना आपण म्हणतो बारीक पोताची माती किंवा फाईन टेक्स्चर काय म्हणतो त्यांना फाईन टेक्स्चर बर चौथी तिसरी माती मध्यम पोताची माती म्हणजे काय
ज्याच्यात काही रेतीचे पण कण आहेत आणि ज्याच्यात बारीक कण आहेत, या दोघांच्या मधात, बरोबर आहे का, अशी माती ज्याच्यामध्ये रेतीचे, पोयटाचे आणि चिकण कण या तिघांचंही मिश्रण आहे, बरोबर आहे का, म्हणजे जाडजाड रेताळ कण पण आहेत त्या मातीत, त्याच्यात अतिशय बारीक क्ले पार्टिकल पण आहेत, त्याच्यात पोयटाचे पण कण आहेत, या अशा मातीला म्हणतात मध्यम पोताची माती. काय म्हणतात त्याला? मध्यम पोताची माती. मग मातीचे जनरली तीन प्रकार पडतात. किती? तीन प्रकार पडतात म्हणजे सॉइल टेक्स्चर मध्ये. पहिलं खरभरीत पोताची माती, ज्याच्यात रेती जास्त आहे जी खरभरीत लागते. बारीक पोताची माती, अतिशय मऊ लागते आणि ज्याच्यामध्ये बारीक कण जास्त असतात. आणि तिसरी, ज्याच्यामध्ये रेती पण तेवढीच आहे, पोयटा पण तेवढाच आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे चिकण माती सुद्धा तेवढीच आहे. लक्षात घ्या. बर, पुढे जाऊया आपण. आता याच्यानंतर जे याच्यानंतर हे झालं आपलं एक्स्ट्रा नाही, याच्यानंतर जे याच्यानंतर साधारणतः पाहूया ते म्हणजे कोण? जमिनीच्या पोतानुसार असलेले त्यांचे वेगवेगळे प्रकार. बर, मातीचे कोणते कोणते प्रकार आहेत, जमिनीच्या मातीतले वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? पहिली गोष्ट, जमिनीत सँड असेल किंवा रेती असेल या प्रकारची माती म्हणजे रेतीयुक्त माती एक प्रकार. दुसरं सिल्ट सॉइल म्हणजे पोयटा, ज्याच्यात रेतीपेक्षा छोटे कण आहेत त्याला म्हणतात पोयटा माती किंवा सिल्टी सॉइल. तिसरी असते चिकण माती आणि चौथी असते लोम सॉइल. आता लक्षात घ्या, कृषीसाठी किंवा ऍग्रीसाठी जनरली जी माती कामात पडते ती आहे लोम सॉइल किंवा लोमी सॉइल. बाकीच्या उरलेल्या तीन ज्या माती आहेत, बाकीच्या तीन माती ज्या आहेत, बरोबर का, बाकी त्या तीन माती ज्या आहेत म्हणजे काय? अशी माती जिच्यात रेतीचे कण जास्त आहेत, लक्षात घ्या, तिला म्हणायचं रेताळ माती किंवा वालुकामय जमीन. वालुका म्हणजे काय? वाळूयुक्त जमीन, ज्याला आपण म्हणतो कोरस सँड, आता आपण पाहिलं. दुसरं पोयटायुक्त जमीन म्हणजे काय? पोयटा माती, ज्याला म्हणतात सिल्टी सॉइल. म्हणजे काय? या वालुकायुक्त जमीन मध्ये किंवा वालुकामय जमिनीमध्ये जेही काही रेतीचे कण असतील ते जास्त असतील, कधीही रेतीचे कण जास्त असतील, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, पोयटा माती रेतीच्या कणांपेक्षा बारीक असलेले कण याच्यामध्ये असतील. आणि तिसरा प्रकार ती म्हणजे चिकण माती. चिकण मातीमध्ये साधारणतः क्ले सॉइल, ज्याच्यामध्ये अतिशय बारीक बारीक मातीचे कण असतील, अशा तीन प्रकारच्या माती. आणि चौथी आहे ती म्हणजे लोम सॉइल, बरोबर आहे का? लोम सॉइल म्हणजे काय? ए लक्षात पाहा, लोम सॉइल म्हणजे काय? लोम सॉइलचा अर्थ असतो ज्याच्यामध्ये माती, रेती, पोयटा आणि चिकण यांचं इक्वल प्रपोर्शन आहे, बरोबर आहे का? म्हणजे जेवढी पोयटा, जेवढी पोयटा, जेवढी रेती आणि जेवढी चिकण कण, हे तिघांचाही प्रपोर्शन रेशो सारखा असेल तर त्या मातीला म्हणतात लोमी सॉइल. आणि ऍग्रिकल्चरसाठी बेस्ट सॉइल ही आहे लोमी सॉइल. आता याच्यात लक्षात घ्या मी काय सांगतोय, ते लक्षात घ्या मी काय सांगतोय. बघा, अशी माती लक्षात घ्या, आता इकडे पाहा, एक प्रकार मातीचा एक प्रकार कोणता प्रकार? सँडी सॉइल. बघा लक्षात घ्या, सँड आहे म्हणजे काय? रेती आहे. जेवढी रेती तेवढंच पोयटा, बरोबर का? आणि पोयटा सोबत सोबत तेवढेच चिकण कण. काय? चिकण. चिकण ते नाही रे, चिकण लगेच त्याच्या डोक्यात गेलं, त्याचं टणटण वाजलं, शिजलं, पाईकड. ज्या मातीमध्ये या तिघांचा रेशो प्रपोर्शन सारखा, एक बाप होता ज्याचं नाव होतं माती, त्याचे तीन लेकर प्रॉपर्टी इक्वल वाटून दिली, प्रॉपर्टी इक्वली वाटून दिली, एवढी तेवढीच प्रॉपर्टी त्याला, तेवढी त्याला तेवढीच, बरोबर आहे का? तिन्ही मुलांना एक सारखंच द्यावं लागते, नाही तर गावाकडे भांडणं होतं. मग चालू होते, एकर भर गेलं तर चालू, पण धुराने गेला पाहिजे, बरोबर आहे का? हे कार्यक्रम होते. मग एका बापाचे तीन पोट्टे, बापाचं नाव माती, मातीत रेती सारखीच, पोयटा सारखा, चिकण माती सारखीच. मग या मातीला म्हणायचं काय? म्हणायचं साहेब लोमी सॉइल. काय म्हणायचं? लोमी सॉइल. मराठीमध्ये याला लोमच म्हणतात, बरोबर आहे का? ज्यांच्यामध्ये तिघांचंही प्रमाण सारखंच, म्हणजे जाड कण तेवढेच आहेत, त्याच्यापेक्षा बारीक कण तेवढेच आहेत, त्याच्यापेक्षा बारीक कण तेवढेच आहेत, म्हणजे 33% हे, 33% हे आणि 33% हे, अप्रॉक्सिमेटली ना, अशा मातीला म्हणतात लोमी सॉइल. काय म्हणायचं? लोमी सॉइल. पण काय, शेवटी बाप तो, बरोबर आहे का? एखाद्याकडे कोणाकडे तरी पारड झुकू शकते, एखाद्याकडे कोणाकडे तरी पारड झुकू शकते. मग याला इंग्लिशमध्ये काय भानगड येते बघा, एक इंग्लिशमधली गोष्ट सांगतो, जसं बघा लक्षात घ्या, इंग्लिशमधून एक गोष्ट सांगतो. जसं उदाहरणार्थ तुम्ही पाहत असाल किंवा एखादी माती आहे ज्याच्यात सँड आहे, सिल्ट आहे म्हणजे पोयटा आहे, प्लस क्ले आहे, बरोबर आहे का? याला म्हटलं लोम सॉइल. याला काय म्हटलं? लोम सॉइल. काय म्हटलं? लोम सॉइल. लक्षात घ्या, लोम सॉइल. पण अशी एखादी माती आहे ज्याच्यामध्ये सँड, सिल्ट अँड क्ले पण आहे, तिघही आहेत, पण सँड जास्त आहे, कंपॅरेटिव्हली सँड जास्त आहे. बघा लक्षात घ्या मी काय सांगतोय, सँड, सिल्ट आणि क्ले म्हणजे काय? की तुमची रेती आहे, पोयटा आहे आणि चिकण माती आहे, तिघही आहे, पण त्यातल्या त्यात थोडस बाप म्हणजे बाप का प्यार जो आहे ना, वो बडे बेटे की तरफ झुक गया, आणि त्याच्यामुळे काय झालं की हे तिघं तर आहेत पण त्याच्यात जरा सँड जास्त आहे. मग अशी माती ज्याच्यात सँडही आहे, सिल्टही आहे, क्लेही आहे, पण कंपॅरेटिव्हली थोडं सँड जास्त आहे,
त्या मातीला लोम तर म्हणावंच लागेल पण त्या मातीला काय म्हणतात सँडी लोम काय म्हणतात सँडी लोम का कारण सँड थोडंसं जास्त आहे काय म्हणायचं त्याला सँड थोडंसं जास्त आहे त्याच्यामुळे हे सांड नाहीये सँड आहे सँड सँड म्हणजे वाळू म्हणजे रेती लक्षात ठेवू पप्पा एकदम बिघडलं डबल सँड म्हणजे तिन्ही गोष्टी सारख्या आहेत बरोबर आहे का तिन्ही गोष्टी सारख्या आहेत पण थोडस बापाचं प्रेम कुणीकडे झुकलं सँडकडे झुकलं म्हणून या मातीला काय म्हणतात सँडी लोम काय म्हणायचं सांडी लोम नाही सँडी लोम सँडी लोम लक्षात घ्या बर मग आता दुसरी गोष्ट काय असंही होऊ शकते ना किंवा सँडले जास्त प्रॉपर्टी दिली थोडी प्रॉपर्टी सेमले जास्त दिली बाकीचे दोघं पण आहेत पण थोडस सिल्ट जास्त आहे म्हणजे काय मध्यम कण जे आहेत थोडेसे जास्त आहेत याला म्हणतात सिल्टी लोम काय म्हणतात सिल्टी लोम बरोबर आहे का आणि क्ले पार्टिकल जे आहेत क्ले पार्टिकल म्हणजे काय अतिशय चिकण माती म्हणजे हे तिघं पण आहेत पण त्यातल्या त्या मातीमध्ये जर समजा एखादी माती आहे ज्याचा क्ले पार्टिकल जास्त तिला म्हणायचं क्लेई लोम काय म्हणायचं क्लेई लोम आलं का लक्षात आता जे कोणी बीएससी अॅग्रिकल्चर वाले असतील याच्यातले एक दोन तीन काय जे कोणी असेल त्यांना माहित असेल की त्यांनी माती याच्या आधीले बाहेर निघले आता हे पोरं काय करतात माहितीये का किंवा तुम्हालाही ज्या वेळेस अॅग्रिकल्चरचा एखादा भाग असेल त्यावेळेस लक्षात घ्या त्याच्यात पोरं जनरली थिअरी पेपर मध्ये काय लिहितात द सॉइल शुड बी वेल ड्रेन वेल फर्टाईल हॅव्हिंग पीएच 6.5 to 7.5 आणि इट शुड बी द सँडी लोम क्लेई लोम आणि जे वाटेल ते मनानच आपल्या सांगण्याचं तात्पर्य किंवा याच्यात सँडी लोम क्ले लोम भानगड काय आतापर्यंत कोणाला समजली नव्हती पण लक्षात घ्या सँड सिल्ट आणि क्ले म्हणजे काय रेती पोयटा आणि चिकण माती हे जर सारख्या प्रमाणात असतील तर म्हणायचं मातीला लोम सॉइल काय म्हणायचं लोम म्हणायचं काय म्हणायचं लोम म्हणायचं पण जर समजा लक्षात घ्या लोम म्हणायचं पण जर समजा या मातीमध्ये लोमी सॉइल आहे तिघही आहेत पण जराशी सँड जास्त सँडी लोम म्हणायचं माती नवीन तयार झालेली आहे ज्याच्यात तिघही आहेत पण थोडस सिल्ट जास्त आहे मातीला म्हणायचं सिल्टी लोम माती तिघांमिळूनही तयार झालेली आहे पण थोडस क्ले जास्त आहे तिला म्हणायचं क्लेई लोम काय म्हणायचं क्लेई लोम आलं का लक्ष समज मी आ रहा की नाही आ रहा समजतंय बरोबर आहे समजलं वागतो चलो समजतंय ना समजेल बघा ही अशा प्रकारची माती असते सोपं पुढे जाऊया बर आता पाहूया पहिल्या प्रकारची माती आपण पाहूया जिला म्हणू आपण आता याला आपण थोडस डिटेल मध्ये शिकूया फक्त बरोबर आहे का थोडस डिटेल मध्ये शिकूया म्हणजे नेमकं कसं बघा आता पहिली गोष्ट जमिनीच्या पोतानुसार आपण पाहिलं की मातीचे चार प्रकार होऊ शकतात टेक्स्चर तीन प्रकारचे बरोबर आहे का पण मातीचे चार प्रकार एक रेती वालुमय माती दुसरं पोयटा माती तिसरं चिकण माती आणि या तिघांचं मिळून लोम माती बरोबर आहे का एकेकाला थोडस डिटेल मध्ये पाहूयात आता एकेकाला थोडस डिटेल मध्ये हा पहिली रेती सँड किंवा वालुमय जमीन किंवा कोरस सँड वन ऑफ द सेम सगळं आपल्याकडे गावाकडे कसं तिचं नाव राहते काहीतरी सुजाता बरोबर आहे का तिला गावाकडे म्हणतात गावाकडे जनरली म्हणतात बाली बरोबर आहे का किंवा मामाच्या गावाकडे गेलं की तिला म्हणतात दुसरंच काहीतरी नाव राहते नवऱ्याच्या घरी गेले नवरा तिसरंच नाव ठेवते ऑल्टरनेटिव्ह नाव बरोबर आहे का सांगण्याचं नाटकर किंवा सुजाता नाव होतं पप्पाला नाव ठेवलं परी तिचं नाव ठेवलं पप्पान परी बरोबर आहे का इकडं नवऱ्याकडे लग्न होऊन गेली नाव ठेवलं पिल्लू बरोबर आहे का नाव ठेवलं तिथं पिल्लू आणि तिची मम्मी तिला म्हणते कराटे मग सगळे जण एकच आहेत का नाही हे अल्टरनेटिव्ह नाव आहेत रेती वाळूमय जमीन कोरस सँड सारखं सगळे वन एस टू सेम बरोबर आहे का समजलं का बाले तुला समजलं का नाही अय मोनी सोन्या पिंट्या बरोबर आहे का गण्या घरचे नाव काही राहतात आपल्या बरोबर आहे का चपात्या काही नाव राहतात आपल्याकडे गावाकडे हरी पाटील त्याला घरी त्याची बायको हरी पाटील कोण हर्या म्हणते हर्या तर तशा गोष्टी आहेत या यांचे अल्टरनेटिव्ह नाव आहे आता पाहूया या मातीला बरोबर आहे का या मातीला तुमच्या गावाकडे तुमचं नाव सोनी ठेवतात बऱ्याच वेळा बरोबर आहे का पोरांचे तर लय नाव खतरनाक राहतात बरोबर आहे का लेखन बाळू बरोबर आहे का म्हणजे काय त्यांना लहानपणी कधी लेखन खालील राहते तेव्हापासून त्याचं नाव लेखन खाया बाळू म्हणतात माशा मार्या रामा असे नाव राहतात ना गावाकडे रे बरोबर आहे का मग अशा कंडिशन मध्ये बरोबर आहे का मग अशा कंडिशन मध्ये जे गावाकडे असल्या प्रकारची नावं राहतात तशी रेती त्यालाच वाळू मै जमीन म्हणतात तिलाच कोरस सँड म्हणतात बरोबर आहे का फक्त म्हणणारे वेगवेगळे जे इंग्रजी शिकतात विंग्रजी यस खंडू पाटील विंग्रजी जे शिकतात ते कोरस सँड म्हणतील जे बिचारे आपल्यासारखे गरीब लोक आहेत वाळूमय जमीन म्हणतील चला पुढे पाहूया आता वाळूमय जमीन काय नेमकं पण घटक मात्र एकच चला यस कधी कधी शंकरपाळ्या सुद्धा म्हणतात बरोबर आहे का शंकरपाळ्या चलपा पुढं असा हानिन्ना बाबू शंकरपाळ्या लक्षात घे पुढं बघा
आता वाळूमय जमीन कोणाला म्हणायचं, वाळूमय जमीन कोणाला म्हणायचं? अरे सहा एक गोष्ट आहे, ज्या जमिनीत वाळू जास्त तिला वाळूमय जमीन म्हणायचं, बरोबर आहे का? हे शंकर पाळे आपलं पाय, ज्या जमिनीत वाळू जास्त तिला काय म्हणायचं? वाळूमय जमीन. अरे साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे भाऊ. मग वाळूमय जमीन म्हणजे काय? ज्या मातीमध्ये वाळूंच्या कणांचे प्रमाण 70% आणि चिकन कणांचे प्रमाण 15% खाली असते, म्हणजे अशी जमीन जिच्यात 70% जास्त वाळूचे कण आहेत तिला म्हणायचं वाळूमय जमीन. काय म्हणायचं? वाळूमय जमीन. किती अवघड आहे बरे, किती अवघड आहे. वाळूमय जमीन म्हणजे काय? किती अवघड काय? ज्या मातीत वाळूचे कण जास्त ती वाळूमय जमीन. साधी गोष्ट आहे. पुढं, रेतीचे कण हे क्वार्ट्झाइट या खनिज द्रव्याचे न विरघळणारे तुकडे असतात. मग रेतीचे जे कण आहेत ते बनतात कोणापासून? क्वार्ट्झ नावाचा खडक आहे. या खडकाची झीज होते, लक्षात घ्या, क्वार्ट्झ किंवा क्वार्ट्झाइट नावाचा खडक आहे, ज्या खडकाची झीज होते आणि त्याची झीजून वाळूचे कण तयार होतात, जे पुन्हा तुटत नाही, जे पुन्हा तुटत नाही ते वाळूचे कण तयार झाले किंवा रेतीचे कण तयार झाले. आता याच्यामध्ये प्रश्न काय येतो की हे वाळूचे कण आहेत, वाळूचे कण आहेत, याच्यात कुठेतरी सेंद्रिय पदार्थ असतात का? किंवा घराच्या बाहेर बांधकामाच्या वेळेस गावाकडे वाळू कुठे टाकतात, बरोबर आहे का? रस्ते ब्लॉक करून टाकतात लोक. याच्या घराचं बांधकाम अख्ख्या गावाला परेशानी राहते त्यावेळेस, म्हणजे वाळू तिथं जागा दिसत रस्त्यात टाकून देतात, मग बिनधार बांधकाम चालू. ती वाळू चालली अर्धा अर्धा टोपले लोक उचलून घेऊन जातात दुसरे, बरोबर आहे का? किंवा सरकारी कामाची वाळू पाहिली असतात तुम्ही कुठतरी टाकलेली, मग वाळूमय जमिनीमध्ये कुठेतरी सेंद्रिय पदार्थ आहेत का? साहेब सेंद्रिय पदार्थ आहेत का? नाही. मग ही वाळू बनलेली फक्त कोणत्या एका खडकापासून बनलेली आहे? नाव काय त्या खडकाचं? क्वार्ट. बाकीच्या खडकांचे कुठल्याही प्रकारचे घटक त्याच्यात आलेच नाही. मग आलेच नसतील तर या परिस्थितीमध्ये मला सांगा ते अन्नद्रव्य देऊ शकतात का? नाही. मग तू झाड लावायचं, तुला काय करायचं? सोयाबीन लावायचं. सोयाबीन आणि लावली कुठं? वाळू. सोयाबीन वाळू लागू शकते का? तू विचार करणार जरा. सोयाबीन वाळूत लागू शकते का? तू विचार कर थोडासा, मला सांग. सोयाबीन वाळूत कधीच नाही लागू शकत. याचं कारण काय? कारण तिथं 70% वाळूचे कण आहे, जे बनले क्वार्ट नावाच्या खडकापासून, जे बनले क्वार्ट नावाच्या खडकापासून, बरोबर आहे का? त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे खनिज द्रव्य नाही आहेत, याच्यात फक्त क्वार्टचे तुकडे तुकडे आहेत, खनिज द्रव्य नाही आहेत, सेंद्रिय पदार्थ नाही आहेत. मग झाडांना अन्नद्रव्य देऊ शकतात काय? हे झाडांना अन्नद्रव्य देऊ शकत नाही. उनकी उतनी औकात नाही आहे, सीधे बात नाही, बरोबर आहे का? उनकी उतनी औकात नाही आहे. बघा, म्हणजे औकात हा शब्द काही वाईट नाही आहे, त्याला आपले लोक वाईट वाईट पद्धतीने पाहतात. चला लक्षात घ्या, औकात इंग्लिशमध्ये दॅट इज कॉल्ड एज अबिलिटी, बरोबर आहे का? मग इंग्लिश म्हणलं सभ्य, मराठी म्हणलं खरा अस थोडी असते. पापड कण मोठे असल्यामुळे कणांमधील पोकळी मोठी असते, त्यातून हवा आणि पाण्याची हालचाल चालत होते. म्हणजे काय? पाण्याचा निचरा कुठून होईल? वाळूतून जास्त होईल. मग वाळूमय पद्धतीत किंवा वाळूमय मातीमध्ये पाण्याचा निचरा खूप लवकर होतो, हवा जास्त खेळती राहते, बरोबर आहे का? याचा अर्थ पोरोसिटी त्याची जास्त आशातला भाग नाही. लक्षात घ्या, वाळूचे कण दूर दूर असतात, त्यामुळे जनरली जिथं चिखल होतो तिथं वाळू नेऊन टाकतात की पाणी लवकरात लवकर नेऊन जावं. मग वाळूमय जमिनीत पाणी जास्त साचू शकते का? वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाळूच्या जमिनीची अतिशय कमी, म्हणून यांची असलेली जमिनीच्या या जमिनीमध्ये जिथं वाळूमय जमीन आहे तिथं कुठल्याही प्रकारे पाणी साचत नाही, पाणी कमी शोषून घेते, त्यामुळे साधारणतः यांचं प्रसरण आकुंचन पावत नाही. लक्षात घ्या, वाळूचं प्रसरणही होत नाही, वाळू आकुंचनही पावत नाही, बरोबर आहे का? जेवढीच्या तेवढीच राहते. पण जर तुम्ही पाहत असाल तर वाळूमय जमीन आहे, बरोबर आहे का? तुम्ही जर याच्या विरुद्ध पोयटा किंवा तुम्ही याच्या विरुद्ध चिकण माती पाहिली, चिकण माती काय करते? पाणी धरूनही ठेवते, बरोबर आहे का? पाणी सोडूनही देते. त्यामुळे चिकण माती जी आपल्याकडे पाहा तुम्ही, काळी माती चिकण माती आहे. मग ही प्रसरणही पावते आणि आकुंचनही पावते. प्रसरण म्हणजे काय? ही दूरवर जाते आणि आकुंचनही पावते. दूरवर गेली की जमिनीला भेगा पडतात, बरोबर आहे का? मग जी वाळूमय जमीन आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे पाणी साचू शकत नाही. जमिनीची मशागत सोपी असते म्हणून यांना आपण हलक्या जमिनी किंवा लाईट सॉइल म्हणतो, बरोबर आहे का? आपण म्हणतो हरिपाटला जमीन लय हलकी राहू, लय हलकी, तिचे पैसे नाही द्यायला पुरडत. तिची जमीन लय हलकी आहे, हलकी जमीन, भारीची जमीन. हलकी जमीन म्हणजे काय? ज्या जमिनीमध्ये मशागत करत असताना जो पॅन आहे, जो सॉइल आहे, जी माती आहे, लवकर ओपन होते, लवकर उघडते आणि तिथं आवड नाहीये मशागत करणं, तिला म्हणतात हलकी जमीन. काय म्हणतात? हलकी जमीन. मास्तर बरं वाटलं होतं, जमीन उचलून पाहतात आणि जी वजन कमी भरेल तिला हलकी जमीन म्हणतात. नाही बाळा, तसं नाही येते. अशी जमीन लक्षात घ्या, जिथं तुम्ही मशागत करत असताना पटकन पटकन माती उघडते तिला म्हणतात हलकी जमीन. आणि आपली काळी माती याच्यात जमीन लवकर उघडते का? ताकद लावलो, बैल ताकदीने उडतात, ताकदीने उडतात, तेव्हा कुठं मातीचे ढेगळं पडतात, तेव्हा कुठं नांगरल्या जाते. या ठिकाणी जास्त आबे किंवा हाताने रेषा ओढल्या तरी पण वाळूत रेषा ओढल्या जाऊ शकतात, लक्षात घे. पण त्या काळ्या मातीत ओढल्या जाऊ शकतात का लवकर? नाही. मग ही जमीन कशी असते? हलकी. म्हणजे वाळूमय जमीन ही नेहमी हलकी असते, म्हणजे हिला इंग्लिशमध्ये म्हणतात लाईट सॉइल. काय म्हणतात? लाईट सॉइल. बर, दुसरा प्रकार, दुसरा प्रकार आणि पाहुणा मग आता दुसरा प्रकार पाहतो.
दुसरा प्रकार म्हणजे पोयटा, अशी माती ज्याच्यामध्ये सिल्ट जास्त आहे किंवा पोयटा जास्त आहे. म्हणजे काय, ज्या जमिनीच्या मातीमध्ये किंवा जी जमीन आहे जिथं माती आहे त्या मातीमध्ये 20-50% लक्षात घ्या पोयटाचे प्रमाण आहे, रेतीचे प्रमाण 35% आहे आणि चिकण मातीचे प्रमाण जे आहे फक्त 20% आहे, तिला पोयटाळ माती किंवा सिल्टी सॉइल म्हणतात. लक्षात घ्या मी काय सांगतो, रेताळ माती किंवा रेताळ जमीन किंवा साधारणतः आपण पाहिलं वालुमय जमीन कुठं, जिथं 70% जास्त, ज्या जमिनीत 70% जास्त वाळू आहे तिला काय म्हणायचं, वालुमय जमीन. ज्या जमिनीमध्ये साधारणतः 20-50% पोयटा आहे, पोयटा म्हणजे काय, वाळूपेक्षा कण छोटे, मातीचे वाळूपेक्षा कण छोटे, 20-50% पोयटा आहे, 35% रेती आहे आणि जवळपास 20% चिकण माती आहे, त्याला म्हणायचं पोयटा जमीन, त्याला म्हणायचं सिल्टी सॉइल. बर, मग या कणांची किंवा या मातीची जलधारणा शक्ती रेतीपेक्षा जास्त असते, कारण रेतीत पाणी धरून ठेवता येते का नाही, याच्यात तरी जरा जरा धरून ठेवता येते, रेतीत कसं पाणी धरून ठेवल्या जाऊ शकत नाही, यांच्यामध्ये तरी पाणी धरून ठेवल्या जाऊ शकते. लक्षात घ्या, जमीन मशागतीसाठी मध्यम आहे, अवघड नाहीये, जमीन मशागतीसाठी मध्यम आहे. लक्षात घ्या, खडकाच्या शेतीमध्ये जास्त पिके का निघत नाहीत सर, खडकाच्या शेतीमध्ये, खडकाच्या शेतीत पिकं जास्त निघणारच नाहीत ना, कारण जमिनीतून मूलद्रव्य, जमिनीतून अन्नद्रव्य झाडांना भेटावे, बरोबर आहे का. आता उदाहरणार्थ मी काय केलं बघा, लकीजी मला एक गोष्ट सांगा, आता काय केलं मी, एक पंचपक्वानाचं ताट घेतलं आणि तुमच्या पुढं ठेवलं आणि ते झाकून ठेवलं, झाकून ठेवलं म्हणजे काय, त्याच्यातून पदार्थ दिसायले पण खाता येत नाही, मग असं केलं तर त्या पदार्थ आहेत तिथं पण तुम्हाला काय फायदा आहे त्याचा, नाही. खडकं आहेत तिथं पण त्याची जीभ झाली का, नाही. जीभ नाही झाली तर माती तयार होईल का, नाही. माती तयार झाली नाही, त्याच्यात सेंद्रिय पदार्थ पडलेत नाही, मग जमिनीत अन्नद्रव्य भेटतील का झाडांना, नाही. नुसते खडकं असून काय फायदा, नुसते खडकं, मलपान फुलवा, बरोबर आहे का, मलपान फुलवा हा कार्यक्रम इथं नसलाच पाहिजे, मला पहा आणि फुलवा हा कार्यक्रम इथं नसला पाहिजे. सर याचं कारण काय, आता ते खडकं आहे त्याच्यातून अन्नद्रव्य मिळणार नाही, म्हणून खडकाळ जमीन चांगली नसते, बरोबर. पुढे जाऊया आपण, बरं. साधारणतः सुपीकता थोडीफार चांगली सुपीकता आहे पण तेवढी चांगली सुपीकता याची नाहीये. पुढे जाऊया आपण, आपल्याकडे जनरली दोनच प्रकारच्या माती सापडवतो आपण, ते म्हणजे एक तर चिकण माती, एक तर रेताळ माती. चला आता याच्या पुढची माती आहे ओळखीची माती आहे तुमच्या, कारण तुमच्या शेतात जी माती आहे, तुमच्या गावाकडच्या शेतात जी माती आहे ती चिकण माती आहे, क्लेई सॉइल आहे. लक्षात घ्या, चिकण माती आहे किंवा त्याला क्लेई सॉइल म्हण, लक्षात घ्या, चिकण माती आहे किंवा क्लेई सॉइल आहे. चला लक्षात घ्या, बर. आता चिकण माती म्हणजे काय, चिकण माती म्हणजे काय, लक्षात घ्या, चिकण माती म्हणजे नेमकं काय, चिकण माती म्हणजे काय, ज्या मातीमध्ये अतिशय सूक्ष्म, अतिशय बारीक बारीक इवलू इवलूशे मातीचे कण आहे, अतिशय बारीक बारीक मातीचे कण आहे, म्हणजे ज्या जमिनीत 35% ते 100% चिकण मातीचे कण आहे, चिकण नाही, चिकण मातीचे कण म्हणजे अतिशय बारीक बारीक मातीचे कण आहे, त्या मातीला म्हणायचं चिकण माती. आता या मातीमध्ये तुम्ही पाहिलं ही माती प्रसरणे पाहू शकते, आकुंचने पाहू शकते, तुमच्या घरी जा, शेतात जा, तुमच्या जमिनीला भेगा पडलेल्या असतील, बरोबर आहे का, ऊन होतं, भरपूर ऊन होतं, त्यावेळेस ढेकळं होते जमिनीत आपल्या, ते ढेकळं फुटले, फुटून काय झालं रे, फुटून काय झालं, त्याच्यावर आता पाऊस पडला, पाऊस पडल्यानंतर तुम्हाला दिसलं असेल की माती प्रसरण पावताना दिसते, किंवा जनरली जमीन तुम्हाला आकुंचन पावताना दिसते, उन्हाळ्यात भेगा पडलेल्या दिसतात तुम्हाला त्या जमिनीत. मग जी काळी माती आहे किंवा ज्या जमिनीमध्ये असे साधारणतः क्लेई पार्टिकल किंवा चिकन कण असतात, त्या मातीमध्ये जनरली, लक्षात घ्या मी काय सांगतोय, त्या मातीमध्ये जनरली प्रसरण आणि आकुंचन पावण्याची क्षमता असते, प्रसरण आणि आकुंचन पावण्याची क्षमता असते. म्हणजे नेमकं कसं, या मातीमध्ये चिकन कण अतिशय बारीक बारीक कण असतात 35-100%, बरं. चिकन कणांचा परिणाम जमिनीच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांवरती सुद्धा होतो. भौतिक गुणधर्म किंवा रासायनिक गुणधर्म कसे, की ज्या जमिनीत चिकण माती आहे त्या जमिनीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजेच काय, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त, ज्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त, लक्षात घ्या, जमिनीचे मातीचे हे कण आहे, या मातीच्या कणांवरती ज्यावेळेस पाणी साचतं ते पाणी छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव ते पाणी पिऊन जगतात. लक्षात घ्या मी काय सांगतोय, मातीच्या कणांनी जे पाणी धरून ठेवलेलं असते, मातीच्या कणांनी जे पाणी धरून ठेवलेलं असते, लक्षात घ्या, त्याला हायग्रोस्कोपिक वॉटर असं म्हणतात, ते पाणी झाडं घेऊ शकत नाही, ते पाणी सूक्ष्मजीव पितात आणि त्या पाण्यावरती सूक्ष्मजीव जगतात आणि ते सूक्ष्मजीव हवेतील नत्र घेऊन झाडांना देतात, म्हणजे अल्टिमेटली ते सुद्धा पाणी उपयोगातच आहे, बरोबर का. मग जमीन कोणती, चिकण माती, चिकण माती ही अशी माती आहे की जी माती पाण्याला धरून ठेवत असते, बरोबर का. बर,
आता या मातीचे कण तुम्ही गावाकडे जा ही माती हातात घ्या असं मऊ मऊ लागेल तुम्हाला मऊ मऊ माती लागेल लक्षात घ्या म्हणजे या मातीचे कण हातात गुळगुळीत लागतात मऊ असतात बर त्याच्यानंतर चिकण मातीमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण खूप जास्त असते बस काय तर कारण भाऊ लक्षात घे चिकण माती म्हणजे अतिशय बारीक बारीक सूक्ष्म कण अतिशय बारीक कण काळ्या मातीचे कण पहा किती बारीक असतात मग हे सूक्ष्म कण म्हणजे काय कुठंतरी खडक होता नदीच्या पल्ल्याला आईचा डोंगर त्याच्यावर खडक त्याचं घर्षण ते घर्षण होऊन काहीतरी पाण्यात ती माती वाहत आलेली तिचे एकदम बारीक बारीक कण झालेले म्हणजे भिदरी प्रॉपर झालेलं बरोबर आहे का लहान बाळाला ज्या वेळेस देतात ना साहेब जेवण देतात लहान बाळाला जेवण देतात ते जेवण कसं देतात डायरेक्ट पोळी देतात का पुरणपोळी तीन महिन्याचं बाळा दिले पुरणपोळी रस आमरस बरोबर आहे का कुरड्या पापड्या भजे वडे काय काय दिलं त्या महिन्या किती तीन महिन्याचं दिले कोणत्या खायला हे दिलं जमते का नाही त्याला काय द्यावं लागलं सारल्याक द्यावं लागलं सातू त्याला तुम्हाला नाचणी सत्वाचं पीठ त्याला द्यावं लागल बिस्किटचा भुकुरा त्याला द्यावा लागल म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी करून द्याव्या लागतील तुम्हाला काय वाटते ते येईल तीन महिन्याचं लेकरू पोळी तुडण रसामध्ये बुडवणार मग खेळ असं होईल का असं नाही होणार ना बावळ्या मग जमिनीत तुमच्या नवीन झाडं तुम्ही लावताय नवीन बिया तुम्ही लावताय लहान लेकरू येणार ते आणि लहान लेकराला तू काय म्हणतो मातीतून घे ओढ द्या मला ओढ जे जे पाहिजे ते ओढ द्या मला तू न्यूट्रिएंट पाहिजे का असं होऊ शकते का असं नाही होऊ शकत साहेब मग असं जर होऊ शकत नसेल तर या कंडिशन मध्ये जमिनीत जेवढे कण बारीक तेवढं पाणी जास्त साचून राहील तेवढे सूक्ष्मजीव जास्त राहतील तेवढं अन्नद्रव्यांचं प्रमाण जास्त राहील तेवढे झाडं चांगले होतील म्हणून चिकण माती झाडांसाठी नेहमी चांगली ओय पप्प्या अबे तुला समजून राहिला की नाही समजून राहिला क्लिअर असेल तर क्लिअर म्हणून टाक येतं नाही तर असा थंब तरी टाक नुसता पाहून राहिला तू असा नुसता पाहून राहिला सांगितलं पटकन उदाहरणासहित तुम्हाला सांगू राहिलो समजून घ्या चला यात त्याला वरण भात देतात डाळीचं पाणी देतात साहेब बरोबर आहे का मास्तर मग मी तो खातो पुरणपोळी अरे तू काही खातो तू लाडू खातो चिवडा खातो शंकरपाळे खातो अनारसे खातो पुरणपोळी खातो तू काही खातो वरून धापाटी खातो आई वडिलांच्या शिवाय खातो तुझी गोष्ट वेगळी आहे भाऊ तू काही खाऊ शकतो मी लहान लेकरांची गोष्ट करतो बिचारे निष्पाप लक्षात घे काय पुढं मग चिकण मातीमध्ये अन्नद्रव्याचे कण जास्त का आलं का लक्षात कारण घर्षण खूप जास्त झालेलं आहे कण बारीक झालेले आहेत जे झाडांना उपयोगी असणार आहेत जे कण झाडांना उपयोगी असणार आहेत बरोबर आहे का जे झाडांना कण उपयोगी असणार आहेत एवढे बारीक बारीक कण तिथे झालेले आहेत म्हणून चिकण मातीत पाणी जास्त सूक्ष्मजीव जास्त चिकण मातीत अन्नद्रव्य जास्त म्हणून चिकण माती झाडांसाठी चांगली म्हणून आपल्याकडे जमीन चांगली पिकते डांग कर्नाटका लक्षात घ्या पुढे जाऊ आपण चिकण कणात चिकटपणा जास्त असल्यामुळे मशागतीस अवघड जाते आता प्रॉब्लेम काय तो चिकण माती एकदम अवघड आहे काऊन कारण त्याच्यात चिकटपणा जास्त आहे चिकटपणा जास्त म्हणजे काय मी एक चिकट माझ्या बाजूला एक चिकट त्याच्या बाजूला एक चिकट कण मातीचे कण चिकट तसं नाही मातीचे कण लक्षात घ्या मग एकमेकांना चिपकलेले जोरा जोरात चिपकलेले बरोबर आहे का मग त्यांना एक जण इकडे वडायला एक जण तिकडे वडायला नाही मॅ नाही सोडून घे बरोबर आहे हे मेरा पहिला पहिला प्यार आहे हे त्यांना सोडून ते त्यांना सोडून ते पक्क धरून ठेवलं काऊन हे अतिशय चिकट आहे ते अतिशय चिकट आहे यांना ओपन करणं एवढं सोपं आहे का नाही कारण चिकण माती अतिशय चिकट असते तिला काढणं एवढं सोपं आहे का नाही मग त्याच्यात नांगर घाला तोडा तोडल्यानंतर ते उघडण ती माती उघडण मग ढेकळं पडतील त्याचे अशा प्रकारे होईल बरोबर आहे का मग या गोष्टी झाल्यामुळं म्हणून लक्षात घे या मातींना हेवी सॉइल किंवा याला जनरली भारी जमीन असं म्हणतात ज्या जमिनीत बरोबर आपण म्हणतो ना बरोबर आहे का अरे काय ओ त्या खंडू पाटल्या जमीन पाय राव पाय जमीन आहे पाळी शार जमीन आहे बरोबर आहे का आणि एक नंबर भारी जमीन आहे भारी जमीन भारीची जमीन म्हणजे काय गावाकडं पारावर जे गप्पा हातात लोक भारीची जमीन म्हणजे चिकणमाती असलेली जमीन भारीची जमीन म्हणजे चिकणमाती असलेली जमीन समजायला तुला काय सांगू लागते भारीची जमीन म्हणजे चिकण माती असलेली जमीन लक्षात घे आलं लक्षात चला भरघोस उत्पन्न भरघोस उत्पन्न आता तुम्ही पहा ना पावसाळ्याच्या आज या निवड्या अडवर्टाईज येतील अरे बाप रे बाप याचं हे त्याचं ते आमचं बियाणं घ्या ना आमचं याचं हे घ्या ना अमुक घ्या तमुक घ्या ना आता पहा पुढं चला पुढं समजून घ्या आता पुढं समजून घ्या आता बघा पुढे काय समजून घ्यायचं आता चौथी माती ती म्हणजे लोम सॉइल म्हणजे लोमी सॉइल लोम सॉइल मग मी सुरुवातीला सांगितलं ज्या मातीत लोम सॉइल म्हणजे काय एका बापाची तीन लेकरे ज्याला सिंपल तीन एमतिकांना इक्वल प्रॉपर्टी वाटून दिली म्हणजे काय या मातीत रेती पण आहे या मातीत पोलटा पण आहे या मातीत चिकण माती पण आहे यांचे सगळ्यांचं प्रमाण सारखं आहे तिन्ही मातींचे गुणधर्म ही माती दर्शवते ज्याला म्हणतात लोमी सॉइल काय म्हणतात लोमी सॉइल बरोबर आहे या मातीला काय म्हणायचं लोमी सॉइल बरोबर आहे अशी माती जिच्यात सँड पण आहे सिल्ट पण आहे क्ले पण आहे तिथे एकत्र आहे हिला म्हणायचं लोमी सॉइल काय म्हणायचं साहेब लोमी सॉइल अलग लक्षात बर
आता पुढे जाऊया आपण याच्यानंतर आता उद्याच्या पार्टमध्ये काय पाहणार आहोत ते म्हणजे जमिनीची घडत. आतापर्यंत पाहिलं होतं आपण की मातीमध्ये मातीमध्ये साधारणतः सँड किती आहे, सिल्ट किती आहे, क्ले किती आहे हे पाहिलं आपण. उद्या आपण पाहणार की मातीचं स्ट्रक्चर म्हणजे मातीचे असलेले जे कण आहे आपण झूम करणार आहोत, झूम करून मातीचा एक एक कण पाहणार आहोत. बरोबर आहे का? एक एक कण पाहणार आहोत. लक्षात घ्या, मातीचा एक एक कण पाहणार आहोत की एका मातीत या मातीत नेमकं कण कसे असतात. काही माती जी आहे, काही माती ही एकावर एक थर टाकलेले असतात, काही मातींचे थर उभे तयार होतात. बरोबर आहे का? त्याच्यानुसार त्यांचं स्ट्रक्चर कसं असते, त्यांचं स्ट्रक्चर म्हणजे त्या जमिनीची असलेली घडण, तिची रचना, त्या मातीचे स्ट्रक्चर कसं आहे हे आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. इथपर्यंत समजलं? काही प्रश्न आहेत? सॉइल टेक्स्चर समजला असेल? सॉइल टेक्स्चर समजला असेल सांगा. सॉइल टेक्स्चर समजला असेल सांगा.